नमस्कार, मी सौ रोहिणी सानप, कार्यक्रमाची सूत्रसंचालिका. संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ कांदिवली बोरिवली विभाग या विभागाचा आज कौटुंबिक स्नेहसंमेलन तसेच विद्यार्थी कौतुक सोहळा आणि हळदी कुंकू समारंभ आज या सुविधा शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली होती डॉक्टर प्रवीण बांगर सर यांची, के एम हॉस्पिटलचे असिस्टंट डीन प्रवीण बांगर सर हे आपल्या आजच्या या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले. जवळजवळ 200 लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती अशा या सन्माननीय अतिथींनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आज हा कार्यक्रम इथे आनंद घेतला, आस्वाद घेतला. आपण त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजचा संपूर्ण वंजारी उत्कर्ष समाजाचा हा 10वा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्त आणि अतिशय सुंदर पद्धतीने हाताळण्यामध्ये या समाजाचे जे धडाडीचे कार्यकर्ते परचंडे सर आणि आजचं समालोचन आणि संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी आखली त्या मॅडम सानप मॅडम यांना मी पहिले धन्यवाद देतो की इतका सुंदर व शॉर्ट अँड स्वीट कार्यक्रम आपण म्हणू शकतो असा कार्यक्रम त्यांनी केला. आणि ह्या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश होता, समाजातील विविध स्तरातील उच्च पदावर काम करणारे जे काही माणसं आहेत त्यांची समाजापर्यंत नाळ जोडली गेली पाहिजे, त्याचं आज मला असं वाटतं की तो हेतू आज पूर्ण झाला. त्याबद्दल मी संपूर्ण वंजारी समाजाचे आज धन्यवाद मानतो. नमस्कार. संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ कांदिवली बोरिवली विभाग या विभागाचा हा 10वा कौटुंबिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी कौतुक सोहळा आणि महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ या तीन कार्यक्रमांचं एकत्रित आयोजन आपण या सुविद्या प्रसारक संघाच्या सभागृहामध्ये इथे केलेलं होतं. आजच्या या कार्यक्रमासाठी अतिशय अमूल्य अशी उपस्थिती के एम हॉस्पिटलचे असिस्टंट डीन सन्माननीय डॉक्टर बांगर साहेब तसेच सन्माननीय डॉक्टर सतीश वणवे साहेब या सगळ्यांची उपस्थिती लाभली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. संपूर्ण वंजारी समाज हा संपूर्ण देशभर विखुरलेला आहे, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण वंजारी समाजाची ज्या शाखा आहेत त्या विखुरलेल्या आहेत आणि अशा या वटवृक्षाच्या छोट्या छोट्या शाखांचे विभागीय कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो. कोविड काळात 3 वर्ष या कार्यक्रमामध्ये खंड पडलेला होता आणि 3 वर्षानंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज आपण 10वे स्नेहसंमेलन इथे आयोजित केलेले होते आणि अतिशय उत्कृष्टपणे सर्व कार्यकर्त्यांनी खूप छान आपापली जबाबदारी इथे उचलली. पुन्हा एकदा मी आमचेच असे असलेले डॉक्टर सतीश वणवे यांचे खूप खूप आभार मानते आणि असेच आपले सहकार्य आम्हाला लाभेल अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. उत्कर्ष मंडळाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण नेहमीच राबवता आणि चांगल्या चांगल्या पाहुण्यांना आपण बोलवता. समाजात एक चैतन्याचं वातावरण नेहमीसाठी राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम राबवणं आवश्यक असतं. चांगल्या लोकांना बोलवणं, त्यांचा सत्कार करणे, त्यांची हिंमत वाढवणं, त्यांनी केलेल्या गोष्टींवरती इतर लोकांनी मार्गक्रमण करावं असं आवाहन करणं ही एक चांगली गोष्ट आहे आणि या समाजाला खूप चांगली परंपरा आहे. अरे हा समाज वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं काम करतो, अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू समाज आहे. या समाजात खूप चांगली माणसं होऊन गेली. या समाजाचा उत्कर्ष आणि प्रगती अधिक चांगल्या प्रमाणात व्हावी, अधिक चांगल्या लोकांचं मार्गदर्शन आपल्या मंडळानं समाज बांधवांना द्यावं अशी आपली आपण इच्छा व्यक्त करतो. आपण आज बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आमचा सत्कार केला, सत्कार घेणं किंवा चांगले शब्द इतरांकडून स्वतःबद्दल ऐकणं ही नेहमीच आनंददायी गोष्ट असते, पण त्या सत्काराचे ऋण आणि त्या सत्काराला पायिक होणं ही सुद्धा सत्कार घेणाऱ्यांची जिम्मेदारी असते. मी पूर्ण जिम्मेदारीने पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. खरंच आज या ठिकाणी उत्कर्ष वंजारी समाज मंडळाचं या ठिकाणी आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये खरंच मनापासून आनंद होतो की या निमित्ताने आपला समाज एकत्र येतो, एकमेकाशी बोलणी देवाणघेवाण आणि बाकी रिलेशन्स वाढतात. त्याच्यामधून जो फायदा आपल्या समाजाला होतो तो खरोखर चांगला आहे आणि मी ॲज अ डॉक्टर समाजासाठी जे काही लागेल त्या गोष्टी, हॉस्पिटल रिलेटेड काही असेल तर त्या गोष्टी मी प्रोव्हाइड केला, कधी रेडी आहे समाजासाठी मी तत्पर आहे. धन्यवाद. Thank you.
या सबरी